भाजपा सरकाराक देवाची भावना ना, लोकांचे पडिल्ले ना, ते फकत देवाच्या नावान राजकारण करतात. हिंदुत्व हिंदुत्व करपी सरकार भर चौथी कडेन भोमाकारांचेर घालो घालता, अशा उतरांनी आयज भोमकारांनी सरकाराचो निषेध केलो. ग्रामसभेत भोमकार जमीन अतिक्रमणाच्या विरोधात ठाम रावले. आता शेतां काढली मरे तेन्ना तो आमदार सांगतालो शेतान गेल्या म्हणजे लोकांची शेतां पिड्यार जातली. आता शेतां लोकांची न कळटा काढली तेन्ना खंय गेले. आता आमकां कळोन चुकले जिंदा बाबू म्हणून कोण तरी येयलो 2009. ह्या जिंदा बाबू हेणी आमची सगळे जमनी सकट घरा सकट आपले बॉम्बो तिकून टाकले. ते टायमार ते जिंदा बाबू विकता आसतना आमकां तुमी मातसो तरी विचार करूंक जाय. हे लोक जिते लोक हे ही जानवरां न्हू, हे घाटी न्हू, हे नीज गोंयकार ह्या बॉम्बान रावता. भोमाची आज ग्रामसभा झाली. भोमाच्या जमिनींचा विषय अर्थातच ग्रामसभे मुखार आयलो. पंचायतीन लोकां बरोबर रावपाचे उत्तर दिले. थळावे आमदारान आंदोलनात फुडाकार घेवचो अशें थारले. खंय आयकात भोमकारांक. ही जी लोकां देवी देवताची जी भूमी आसा तितून वास्तव करून हे जे लोक सुखान जगता तेंचेर ना. तेंचो आतां तिसरी चवथ जाली मगे तिसरी चवथ हे लोक टेंशनान काडटा. कसलो सरकार हिंदुत्व हिंदुत्व करणारो हो सरकार आयज चवथीच्या दिसांनी हे लोकांचेर घालो घालता. आनी खंयच्या आदारान म्हणटले तुमी हिंदुत्व. प्रत्येक गोंयकारांक एक सांगूं शकता हे हिंदुत्वाचेर फक्त राजकारण करूंक सोदता. हांकां लोकांची भावना देवाची भावना कांयच ना. काय चल्लेलें आसा पंचायत आमच्या बरोबर आसतली म्हणून सांगल्या आनी पंचायतीन सांगल्या हेजो इनिशिएटिव्ह हेज्या फुडें आमचो आमदार घेतलो. आज जी ग्रामसभा आसली पळय भोमान आमची तितून मेनली जो इश्यू मोठो आसलो तो आमचो नॅशनल हायवेचो. आयज नॅशनल हायवेक आमच्या सगळ्यांक नोटिसो येयल्ली आसा. नोटिसेक असले अवॉर्ड येयल्लो. अवॉर्ड येता आसतना थंय आमकां कळोन चुकलां खुबशी मॉनिपुलेटेशन जाल्लें आसा. तेजेर आमी चड वचना कित्याक त्या विशयाचेर आमी चड वचना कित्याक आमी जो निर्णय घेतलेलो आहा तो ठाम बायपासाचेर घेतलेलो आसा. कितलेय जरी आमकां मोपा बसून फोटिंगपणां करून आमकां लोकांक काबार करपाची तयारी जर गव्हर्मेंटान केल्या कोणाक हातीक धरून आनी कितें करून जाल्यार ताका बळी हे भुमकार पडचें ना. कित्याक ऑलरेडी जी गोश्ट मोपाची जाल्या पळय ती आमी दोळ्या समोर पळयल्ली आसा. आनी त्या ट्रॅपान आमी भुमकार फसपाचे ना. आमचो एकूय मनीस त्या अवॉर्डाक बळी पडचो ना. आमी आमच्या विशयाचेर केदेय व्हडलें आंदोलन करचें पडलें खंयच्याय लेवलाक वयचें पडलें जाल्यार हे भुमकार सगळे तयार आसतले. आनी ह्या लढ्याक आमच्या संपूर्ण गोंयान लोकांक आमकां आश्वासन दिल्लें आसा तो लढो आमी आज पर्यंत गोंयान जावंक ना. तो लढो आमी भुमकार दितले. हितून कंप्लीट GBA आसतले, सगळे NGOs आसतले, प्रत्येक गोंयचे जे वांटेकार जावंक सोदतात ते लोक आसतले. आनी प्रत्येकान आमकां उत्तर दिल्लें आसा जर तर ह्या भुमकारान जबरदस्ती गोवर्मेंट काबार करूंक गेले जाल्यार पॉलिटिशियन ऑपोजिशन सोडून बाकीचे लोक बाकीचे NGOs ते गोवा बचाव जावं ती सिवील सोसायटी जावं जे NGOs हांगा येवन गेले तेणी आमची जी रण पळयली देवाची जे सातेरी मातयेक पळयली ते भारावून गेले आनी तेणी आमकां उत्तर दिल्लें आसा फुडली जे पावल आसा ते आमी ठरयतले म्हणून. आज कितले पयशे दाम तुमी ते मारून उडयले जाता. आमच्या मुळ्या पासून देव उडयल्ले आसा. सरपंच
कितल्या लाखांनी सुद्धा तर या करोडांनी सुद्धा तर आम्ही रेडी ना पैसे नका आणि आमचा तिथे लाभ सुद्धा कोणी सुद्धा होतो आम्ही त्याचं कोणी पडपा ना सगळी सांगता काम तो आपला हा म्हणा तुमको बायपास आहे सरपंच दामोदर नायक सांगतात त्याप्रमाणे पंचायतीन ग्रामस्थांच्या वतीन लँड एक्विजिशनच्या बाबतीत पीडब्ल्यूडी मिनिस्टर ह्या नात्यान गारणे घालून पळले तो प्रसन्न जायना आता ताणी थळावे आमदाराची गोलीत बॉल शेवटीला तो कितलो सांगात देता ते पळोप ऐकात दामोदर नायकाक नॅशनल हायवेचे इशू ग्रामस्थांनी जो मांडला इशू तो आम्ही कन्सिडर केला आणि त्यांच्यानी सांगला की ते एम एल एक लॅटर करूया आणि त्यांना बायपास द्या त्याप्रमाणे हा लॅटर धाडटलो एम एल ए कडे आणि एम एल एची फुडले प्रोसेस किती आहे ती तुम्हाला कळत ग्रामस्थांक नोटिशी बीन येयल्या कितें ग्रामस्थान एक्विशनाची नोटिशी येयल्या आणि त्या नोटिशीचेर त्यांच्यानी थांब रावपाक जाय न्हू त्यांचे डिसिजन कितले लोकांक येयल्या आतां ग्रामस्थान ते आमचे सकयले कातोल आसा पळय शेत ते कातोलाक तांकां ते नोटिशी येयल्या बाकीच्यांक आणि ते कोणसो एक 62/2 त्याचे एक पार्ट वयता 340 स्क्वेअर मीटर ते फक्त थोड्यांक येयल्या नोटिशी पूण फक्त वयता ते 340 स्क्वेअर मीटर आणि हांगा येवना बोमा देवळा मुखार देवळा कडेन सातेरी देवळा कडेन कांय ना सातेरी देवळा कडेन कांय ना नारायण देवळा कडेन हांगासर आसा पळय हो बाण आसा तो कोय म्हणून आमचो एक भट आसलो पयली ताका नोटिशी येयल्या 650 स्क्वेअर मीटर आणि त्यांचे कडेन तो बाण आसलो संजय बीन येयला संजय बीन येयले संजय गेला आमकां पंचायती गेल्या आमची पंचायती जी 250-225 स्क्वेअर मीटर आसा आमकांय नोटीस येयल्या संजय गेल्या बाकीच्या एक सायडीन असं सगळ्यांक येयल्या दोन तीन घरां सो म्हाका ग्राम एकूच मेजर इश्यू आशिल्लो तुमी नॅशनल हायवेचो एकूच मेजर इश्यू आणि तुम्ही पंचायती तर्फे आमदाराक लॅटर करतले हय आतां रेझोल्युशन घेतलं तेंच्यांनी आम्ही ते रेझोल्युशन फॉरवर्ड करतो तुम्ही फाटी सीएमाक मेळपाचे कशें तरी फुडें मागीर आमी सीएमाक लॅटर दिल्ले आमकां ग्राम यो आनी सारके एक्सप्लेन कित्याक सीएम पीडब्ल्यूडी मिनिस्टर म्हणून तांकां आमकां कन्सल्ट करपाचे आसले पीडब्ल्यू मिनिस्टर सीएमूच पीडब्ल्यूडी मिनिस्टर तेजे कडेन आसा पोर्टफोलियो म्हणून तेका आमी केले पूण तेणी आमकां कांय तसो एपॉयंटमेंट दिवंकूय ना आनी आमकां कांय हें करूं ना गोवा 365 खातीर कृष्णा नायक आनी ओमकार देशप्रभू